पोल्ट्री फार्ममध्ये आळ्या परिसरात माशांचा प्रादुर्भाव पसरला. मुखेड राज्य मार्गावर असलेल्या आलुवडगाव तालुका नायगाव येथील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या संडासमुळे घाणीचं साम्राज्य पसरलंय. कोंबड्यांच्या संडासची योग्य पद्धतीनं साफसफाई नसल्यानं संडासमध्ये मोठ्या प्रमाणात आळ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे शेजारी असलेल्या गावांमध्ये माशांच्या प्रादुर्भावासह दुर्गंधी पसरली आहे. जेवणाच्या ताटावर माशांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. लहान मुले आजारी पडत आहेत. रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. सदर पोल्ट्री फार्म 3-4 महिने बंद करण्याची मागणी केली जात आहे. आणि तुम्ही इथं काय आहो? आज तुम्ही प्रत्यक्ष पोल्ट्री फार्मला भेट दिल्यानंतर तुम्हाला काय इथं परिस्थिती आहे काय नाही तुम्हाला इथली दिसून आली की इथं आळ्या फिळ्या असं त्यांनी जे म्हणले होते ते प्रकार दिसला का तुम्हाला? अजिबात इथं कोणत्याही प्रकारच्या नव्हत्या. थोड्याफार प्रमाणात आहेत जे माशा दिसल्या पण त्याच्यावरसुद्धा नियंत्रण चालू आहे. गाव बरंच लांब आहे. तुम्ही इथल्या इथं आमच्याबरोबर हिंडल्या, या शेडमधून त्या शेडमध्ये गेल्या तर किती फरक तुम्हाला जाणवला? कुठं घाण फिन काय वाटली का त्या गोष्टीचं? अजिबात नाही. त्याच्यामुळं काही आता तुम्ही काय स्वतः मालक आहात की इथं काय? मी इथं अकाउंटंट म्हणून आहे. हां, त्यामुळं जे परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही सांगायची काही गरज नाही तुम्हाला. आणि हे लोक जे म्हणतात हां की त्यांचे लेकरं बिमार पडले, पावसाळा हाय, या दिवसात कुठेही कोण्याही खेड्याने गेल्या तर तुम्ही तिथं माशा होणारच आहे. तर म्हणजे का ढोरावर आपल्या गुड्या माशा होता होता त्या प्रकारे सगळ्या गोष्टी होणार. थोड्या शेतात बी गेलं तर आपल्याला माशाचा होता होता, कुठेही गेलं तर काही होते. हे आता सातच आहे. तुम्ही प्रत्येक इथंच आता आपल्या ह्या परिसर सोडून जरी नांदेडसारख्या ठिकाणी किंवा मुखेडसारख्या अशा परिसरात गेल्या तरीबी की नाही लेकरं बिमार आहेत, माणसं बिमार आहेत, सर्दी खोकला ताप आता सातच चालू आहे या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे की नाही काही त्याच्यावर जास्त विश्लेषण करून सांगायची गरज नाही असं मला वाटते. इथं बघा साहेब, आम्हाला फक्त माशाचा त्रास होतो. माशा तिथं बसू देत नाही, जेव देत नाहीत. आणि एकतर संडास उलट्या चालू आहेत लेकरा बळायला. फक्त आम्हाला पाऊस पळ्या 4 महिने पॉईंट ठेवणे आमची विनंती एवढी आहे. मला माशाचा त्रास आहे. आळ्या हे कुठं म्हणजे तुमच्या गावाकडे येतात का? आळ्या ना माशा येतात. माशा? हां. फोरणी वगैरे काय मारतात गावात? गावात कोण फोरणी मारते? काय म्हणणं काय तुम्ही टाकले? आम्ही आमचं म्हणणं काहीच नाही. आम्हाला फक्त पाऊस काळ 4 महिने बंद पाहिजे. 8 महिने तुम्ही चालू शकता.